नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचेच हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता आपण आपल्या कापसाच्या प्लॉटवरती आहोत तर दुसरी फवारणी करण्याचं जे नियोजन आहे ते आपलं झालेलं आहे थोड्याफार प्रमाणामध्ये पांढरी माशी आणि हिरवा तुडतुडा प्लस हिरवा जो माव आहे तो थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या पिकावर दिसतोय तर त्यासाठी आपण कोणती फवारणी घ्यायला पाहिजे फवारणीमध्ये कोणकोणत्या औषधांचा किंवा टॉनिक जसं की आता शेतकरी जास्तच टॉनिकवरती भर देत आहे तर त्याचा वापर करायला पाहिजे किंवा नाही याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम टॉनिकचा मुद्दा घेऊया त्यानंतर बघणार आहोत आपण की कोणती फवारणी या स्टेजला घ्यायला पाहिजे किंवा ह्या जे, कि जे पांढरी माशी किडी जे आहेत किंवा मावा जो आहे हिरवा त्याच्यावर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळवू देईल की ही फवारणी घेतल्यानंतर हे जे कीड आहेत ते शंभर टक्के जाईल या अनुषंगाने आपण त्याच्यावर नंतर चर्चा करणार आहोत तर सर्वात प्रथम बघूयात की टॉनिक वापरावं हो की नाही टॉनिक वापरण्याचे फायदे काय आणि त्याचे तोटे काय तर शक्यतोवर मला तर असं माझं एक मत आहे की टॉनिकचे फायदे या स्टेजमध्ये नाही कारण या सुरुवातीच्या काळामध्ये आपण जर टॉनिकचा वापर केला काही काही शेतकरी तर प्रत्येक फवारणीत टॉनिकचा वापर करतात आणि त्यांनी त्याचं काय होतं त्याचे फायदे काय आहेत किंवा त्याचं नुकसान काय तर आपण नुकसानीवर थोडक्यात माहिती घेऊयात तर मित्रांनो टॉनिक्स टॉनिकमध्ये जसं की काही संजीविका असतात काही पी जी आरमध्ये असतात तर हे जे विशिष्ट प्रकारचे टॉनिक शेतकरी मित्र जे आहे ते प्रत्येक फवारणीत घेत असतात यामुळे काय होतं पिकाची अनैतिक वाढ म्हणजे जशी नैसर्गिक वाढ पिकाची होत असते स्टेज बाय स्टेज जसं की तुम्ही विदाऊट टॉनिक बाकीचे जे फॉर्न्या आहेत त्या घेत असताना आणि टॉनिकच्या स्प्रे घेत असताना जी वाढ तुम्हाला दिसते तर ही अनैतिक वाढ आहे म्हणजे नैसर्गिक वाढीनंतर जे पिकाची हाईट किंवा जी ग्रोथ पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त पटीनं ह्या टॉनिकच्या माध्यमातून वाढ होत असते आणि ही वाढ झाल्यामुळे पिकावर जास्त कोवळापणा जे पीक जास्त कोवळं जास्त वेळ कोवळं राहील त्यावर हो जास्त प किडींचा किंवा इतर रोगांचा अटॅक होत असतो तर ह्या कारणाने शक्यतोवर टॉनिकचा वापर करू नये या स्टेजमध्ये तरी कारण की अनैतिक जर वाढ झाली तर तुम्ही त्याच्या त्याच्याच कारणाने तुमचा खर्चसुद्धा वाढू शकतो कारण तुम्ही प्रत्येक स्प्रेमध्ये जर टॉनिकचा वापर केला तर निश्चितच तुमचा टॉनिकचा खर्च तर वाढतोस परंतु तुमची जर समजून घ्या तुम्ही फवारणी करत असाल तर एक दहा ते बारा दिवसाला आपण एक फवारणी शेड्यूल कापसाचं असतं तर ह्या टॉनिकच्या वापरामुळे तुम्हाला ते दहा ते बारा दिवसाचं जे अंतर आहे ते सहा ते सात दिवसानंतरच तुम्हाला फॉरिंग घ्यावं लागेल कारण किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो तुम्हाला ताबडतोब कापसावर दिसून येईल त्यामुळे शक्यतोवर जोपर्यंत फुल वाथ्या लागत नाही तोपर्यंत टॉनिकचा काही एक रोल कापसामध्ये नाही आहे तुमची हाईट वगैरे काय ते वाढवायचे बघा टॉनिक आपण वापरतो हाईट या स्टेजमध्ये जे हाईट वाढलेली दिसते सर्वांचे पीक जे आहे जे टॉनिक वापरत नाही त्यांचं आणि यांचं खूप मोठा फरक पडत असतो तर टॉनिक वापरल्यानं हाईट आणि इतर सर्वच गोष्टी ज्या आहे ते आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीने वाढ डेव्हलप झालेली दिसते परंतु त्यानंतर काय करता पुन्हा दोन ते अडीच महिन्यात पीक झाल्यानंतर शेतकरी काय करतात चमत्कार किंवा लिओसिनचा वापर करता का की पिकाला थांबवायचं आहे तर माझं एक म्हणायचं काय आहे की या स्टेजमध्ये टॉनिक वापरून तुम्ही पीक उंच करतात पुन्हा दुसऱ्या स्टेजमध्ये या इतर चमत्कार किंवा मा लिओसिन मारून पिकाला थांबवतात तर तुमचा हा खर्च वाया जातो आहे मित्रांनो तर त्यासाठी शक्यतोवर टॉनिक कोणाला वापरायचं आहे फक्त की ज्यांच्या पिकाची वाढ जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही आहे त्यांनी टॉनिक वापरू शकता त्यांच्यासाठी फक्त ते टॉनिक आहे तर हा झाला टॉनिकचा मुद्दा तर यामुळे खूप जास्तचा खर्च जो आहे मित्रांनो पिकावर होत असतो आणि त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तर काही शेतकरी क्लोरोफॉईरीफॉस आणि इतर जे हाड कीटकनाशक आहेत तर ते स्टार्टिंगपासूनच वापरतात तर मित्रांनो पिकाचं जे किडींचं जी प्रतिकारक शक्ती असते ती वाढून जाते त्यानंतर जी बोंडाळे येते तर त्या स्टेजमध्ये आपल्याला हाळ जे आहे कीटकनाशक ते आपल्याला पर्याय शिल्लक राहत नाही त्यामुळे स्टार्टिंगला स्टेप बाय स्टेप कीटकनाशकांचा वापर करणं हाही खूप कापूस पिकामध्ये महत्त्वाचा आहे कारण की जी गुलाबी सेंद्रिय बोंडाळे आहे ती खूप नुकसानकारक आहे आणि तिच्यावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्याला स्टार्टिंगपासून थोडे स्टेप बाय स्टेप वाढत्या वाढत्या प्रमाणाचे पॉवरचे औषधं घ्यावं लागेल तुम्ही जर हाय पॉवर डोस आतापासूनच आपल्या पिकाला दिला तर त्याचा जो भविष्यात येणाऱ्या सेंद्रिय बोंडाळीवर जो आहे नियंत्रण मिळवण्यासाठी तो आपल्याला तेव्हा फायद्याचा होणार नाही त्यासाठी स्टेप बाय स्टेप फवारण्या करणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आता बघूयात की फवारणी कोणती घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला तुम्ही जसं की बघू शकता तर अशा पद्धतीनं जे आहे ते पांढरी माशी आहे त्यानंतर हिरवा मावा आहे हिरवा तुडतुड आहे अशा पद्धतीचे आवा आजार आहेत तर यासाठी एकच फवारणी तुम्ही पनामा वापरायचं आहे पनामा घ्यायचं आहे दहा ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला आणि त्याच्यासोबत तुम्हाला बारा एकसष्टचा वापर करायचा जेणेकरून हे जे आहे याच्या ब्रांचेस आपल्याला आतापासूनच काढायचे आहे जेणेकरून झाडं जास्त उंच होण्यास काही महत्व महत्त्व हो नाही आहे त्यासाठी सोबत फांद्या पण फांद्यांची पण ग्रोथ चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे फांद्या नवीन निघाल्या या पाहिजे यासाठी आपल्याला बारा एकसट वापरायचं आहे त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम प्रति वीस लिटर पंपाला तर हा स्प्रे आपल्याला मित्रांनो घ्यायचा आहे आणि मी सांगितलं तशाप्रमाणे जर तुम्हाला टॉनिक तरी पण घ्यायचंच असेल तर घेऊ शकता अडचण नाही परंतु शक्यतोवर मी तर टॉनिक घेत नाही टॉनिक फवारायचं पुन्हा चमत्कार किंवा लिओसिनचा फवारा घ्यायचा तर हे मला जमत नाही चमत्कार तर फवारच लागतं टॉनिक जर घेतलंही नाही तरी तर मित्रांनो अशा पद्धतीनं जे फवारणे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहे तर तुम्ही जर पनामा किंवा उलालाचा वापर जर केला तर निश्चितच तुमचं जे जे जेव्हा आजार सध्या आहे पांढरी माशी किंवा हिरवा तुडतुडा हिरवा मावा तर हो हा सर्व चांगल्या पद्धतीनं कौर होऊन जाईल मित्रांनो त्यामध्ये तुम्ही वाटल्यास आता थोडंसं पाऊस चालू आहे तर सेवर वगैरे वापरू शकता तर अशा पद्धतीनं फवारणी घ्यायची मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कृषी मुल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबा धन्यवाद आभारी आहे